व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या अनेक घटना यापूर्वी अनेकदा समोर आल्या आहेत। मात्र हस्तमैथून करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे एखाद्या पंतप्रधानाला राजीनामा देण्याची घटना पहिल्यांदाच समोर आली आहे। उत्तर सायप्रस देशाचे पंतप्रधान इरसान सारेन यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे, कारण एका व्हिडिओमध्ये ते हस्तमैथून करताना दिसत असून हा व्हिडिओ समोर येताच त्यांनी आपल्या पदाचा त्याग केलाय। माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार सारेन यांचा एक खाजगी व्हिडिओ समोर आला आहे। या व्हिडिओमध्ये ते एका तरुणीसोबत दिसत आहेत, तसेच व्हिडिओमध्ये ते हस्तमैथून करताना दिसत आहेत। हा व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे। मात्र व्हायरल होत असलेला व्हिडिओ माझा नसल्याचा दावा सारेन यांनी केलाय, मात्र याचवेळी त्यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा त्याग केला आहे।